राज्य आणि केंद्र शासनाच्या मदतीने भाजप युती पनवेल महापालिकेच्या विकासासाठी कटिबद्ध आहे अशी ग्वाही भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली आहे. पनवेल महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप युतीच्या वतीने दशमान योजना असलेल्या जाहीरनाम्याची माहिती मंगळवारी भरगच्च पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. पत्रकारांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना उपस्थित मान्यवरांनी उत्तरे दिली आहेत. मार्केट यार्ड येथील श्रीरामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या पत्रकार परिषदेत आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेलच्या विकासाची दशसूत्री अर्थात दशमान योजना मांडली. यावेळी नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील, पनवेल महापालिका निवडणूक प्रभारी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार मंदाताई म्हात्रे, जेएनपीटीचे विश्वस्त महेश पालदी, राज्य परिषद सदस्य विनोद साबळे, जिल्हा प्रवक्ते वाटे देशमुख, ज्येष्ठ नेते लक्ष्मण शेठ पाटील, राजेंद्र येरुणकर, तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, माजी सभापती अनिल भगत, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत, जिल्हा सरचिटणीस हिना भक्ता, चिटणीस अविनाश कोळी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की पनवेलच्या नागरिकांच्या संकल्पनेतील शहर कसे असेल हे जाणून घेण्यासाठी भाजपने माझे शहर माझा अजेंडा ही मोहीम राबवली होती. त्यात 22,000 पेक्षा अधिक नागरिकांच्या सूचना प्राप्त झाल्या. त्या सूचनांच्या आधारावर भाजपने दशमान योजना अर्थात जाहीरनामा तयार केला असून हा जाहीरनामा पनवेलच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वसमावेशक असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे. या महानगर क्षेत्रातल्या लोकांना दिलासा मिळावा याच्यासाठी विकासाची 10 सूत्र आम्ही निवडली आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने पाणी आहे, रस्ते आहे. इथे या महानगर क्षेत्रातल्या राहणाऱ्या लोकांच्यासाठी चांगल्या पद्धतीची घरं, या महानगर क्षेत्रात राहणाऱ्या लोकांसाठी शिक्षणाची व्यवस्था, या महानगर क्षेत्रातल्या लोकांचं राहणीमान उंच व्हावं याच्यासाठी आरोग्याच्या व्यवस्था, त्यांच्यासाठी क्रीडा सुविधा, त्यांच्यासाठी सांस्कृतिक केंद्र, या महानगर क्षेत्रातल्या लोकांच्यासाठी विशेष रूपाने अलीकडच्या काळामध्ये उद्भवणारे घनकचऱ्याच्या संदर्भातले विषय, या महानगर क्षेत्रामध्ये राहणाऱ्या लोकांच्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि त्या त्या शहरासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या संकल्पना अशा 10 विकासाच्या सूत्री आम्ही निवडलेल्या आहेत आणि या सगळ्या 10 सूत्रींच्या आधारावरती या महानगर क्षेत्रातल्या लोकांना आपण एका सुयोग्य शहरात राहतोय याचा अभिमान वाटावा असं काम भारतीय जनता पार्टी आणि युतीची ही सत्ता ही निश्चितपणाने करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर नागरिकांचा विश्वास आहे. पनवेलमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजपला चांगले यश मिळेल आणि महापौर भाजप युतीचाच असेल असे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. या भागातील जनतेच्या नरेंद्र मोदींवरती, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यावरती गेल्या काही दिवसापासून मग तो टोलचा प्रश्न असेल किंवा इथल्या आपल्या रस्त्यांचे प्रश्न असतील, या भागामध्ये ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नागरी सुविधांचा जो अभाव होता त्याला खऱ्या अर्थाने न्याय देण्यासाठी महानगरपालिकेचं केले गेलेलं निर्माण असेल, या सगळ्या गोष्टी इथल्या असलेल्या नागरिकांना आणि मतदारांना अतिशय भावलेल्या आहेत. काही दिवसाच्या प्रचारामध्ये हे लक्षात येत आहे की इथल्या प्रत्येक मतदाराचा विश्वास हा नरेंद्र मोदींवरती आहे, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारवरती आहे. त्यामुळे आम्हाला पूर्णतः पूर्ण खात्री आहे की पनवेल महानगरपालिकेमध्ये अतिशय चांगलं यश हे भारतीय जनता पार्टीला मिळेल आणि भारतीय जनता पार्टी आणि युतीचा महापौर या महानगरपालिकेवरती मिळेल. पनवेल महानगरपालिका ही भ्रष्टाचार मुक्त असेल, भूखंड गिळंकृत करणे आणि टक्केवारीचे राजकारण करणे ही गोष्ट पनवेल महानगरपालिकेत चालणार नाही. भाजप ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढते. ब्रिटिश सरकार लीजवर घरे द्यायचे, मात्र आता भाजपचे सरकार असल्यामुळे सिडकोची घरे फ्री होल्ड होणारच असे आश्वासन आमदार मंदाताई म्हात्रे यांनी यावेळी दिले. की पनवेल महानगरपालिका ही भ्रष्टाचार मुक्त महानगरपालिका भारतीय जनता पार्टी देईल. विकासाच्या कामावरती आम्ही इथे मतदान मागत आहोत. कुठे भ्रष्टाचार करून पालिकेमध्ये टक्केवारी करून कुठले भूखंड विकृत करून आम्ही महानगरपालिका भारतीय जनता पार्टीची आम्ही लढवत नाही आहे. विकास देऊन पुनर्विकास करणार आम्ही. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र असेल
जिथे जिथे कॉर्पोरेशन एरिया आहे तिथे तिथे पुनर्बांधणी ही होणारच आहे, अडीच एपीसाय हा मिळणारच आहे आणि रिडेव्हलपमेंट सुद्धा होणार आहे. गेले 40 वर्ष लोक या घरामध्ये राहतात. आपल्याला सर्वांना माहिती आहे ही घरं मोडकळीला आलेले आहे आणि ज्यावेळी फ्री होल्ड होईल तेव्हा आपोआपच पुनर्विकास आपण मगाशी सांगितलं तो होणारच आहे, त्यामध्ये वाद नाही. माननीय मुख्यमंत्र्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ज्या मिटिंगमध्ये फ्री होल्डचं की आपण ब्रिटिश नाही, आपण ब्रिटिशांचे सरकार नाही. ब्रिटिश लोक पूर्वी 30-40 वर्षाच्या लीजवर लोकांना घरं देत होतो, हे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि ताबडतोब त्यांनी MD आणि सर्व अधिकाऱ्यांना आदेश दिले की ह्या जमिनी लोक गोर गरीब आहेत यांची घरं यांच्या नावी करून द्या, यांची जागा यांच्या नावी करून द्या. आता लवकरच ही फ्री होल्ड झाल्यानंतर ताबडतोबच पुनर्विकासाला सुद्धा गती येणार. धन्यवाद.